1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आठवणी अजूनही, त्या कटुस्मृती अजूनही आपल्याला लक्षात आहेत आणि त्याची पुन्हा एकदा आठवण व्हायला लागली आहे. याचं कारण मुंबईपासून जवळच्या ठाण्यामध्ये AK-56 रायफल मिळाले. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक, नईम खान याच्या घरात ही AK-56 रायफल सापडली. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं ही AK-56 रायफल जप्त केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी छोटा शकील गँगचा सदस्य असणाऱ्या नईम खानलाही ताब्यात घेतलंय. नईम खान याची पत्नी यास्मिन हिला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही रायफल चिनी बनावटीची आहे. विशेष म्हणजे 1993ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडे ज्या प्रकारच्या रायफल्स मिळाल्या होत्या त्या रायफल्स ही चिनी बनावटीच्या असल्याचा अंदाज ठाणे पोलिसांना आहे. आता ही रायफल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. या AK-56 रायफलला 1997च्या वर्तमानपत्रामध्ये गुंडाळण्यात आलं होतं. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला आणि घरात ही रायफल मिळाली तेव्हा ती ज्या वर्तमानपत्रात गुंडाळण्यात होती ते वर्तमानपत्र 1997चं होतं. तसंच या रायफलला गंजही चढला होता. म्हणूनच पोलिसांना दाट संशय आहे की ही रायफल 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळेस जी शस्त्रास्त्र आणली गेली मुंबईमध्ये त्यापैकीच एक आहे का, आणि म्हणूनच आता फॉरेन्सिक लॅबमध्ये याची टेस्ट केली जाणार आहे. या रायफलीतून शेवटची गोळी केव्हा झाडण्यात आली याचा तपास सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली आहे. AK-56 रायफलवरती जो सिरियल नंबर आहे त्याचप्रमाणे त्याच्यावरती चायनीज वर्ड आहे, त्यामुळे ही चिनी बनावटीची रायफल आहे आणि हे आमच्या आरमोरीमधील लोकांनी हे सांगितलेली चिनी बनावटीची AK-56 रायफल आहे. जी सुरुवातीला जी आलेली आहे रायफल त्याचप्रमाणेच ही रायफल आहे. आरोपी नईम फहीम खान हा सध्या ठाणे जेलमध्ये बंद असून त्याच्या आम्ही प्रोडक्शन वॉरंट प्राप्त केलेला आहे. मोका कोर्टातून, मुंबईच्या मोका कोर्टातून त्याचा ताबा घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत. आणि या संदर्भात आपल्या सोबत कौस्तुभ बुटाला, शस्त्रास्त्र तज्ञ आहेत ते, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत जय महाराष्ट्र सोबत जोडले जात आहेत. कौस्तुभजी, माझा आवाज पोहोचतोय का तुमचा बरोबर? नमस्कार. नमस्कार कौस्तुभजी. ही जी रायफल आपण बघतोय 1993च्या बॉम्बलास्टमध्ये वापरली गेली असावी असा संशय आहे. ही रायफल बघून तुमचा काय याच्यामधला अभ्यास सांगतो? याची शक्यता आपण नाकारता येत नाही, कारण AK-57 या रायफलचे जे प्रोडक्शन आहे ते चायनामध्ये साधारण 1960 चालू झालेली रायफल आहे. बरं. आणि AK-47 आणि AK-56 या फॅमिलीतली रायफल आहे आणि जगातली जी 5 समजा जर काही रायफल असतील तर त्यातली एक ही AK-57 किंवा AK-56 किंवा AK-47 अशी एक रायफल असते. कारण ह्या खूप चांगली रायफल असल्यामुळे खूप देशांमध्ये यांचं प्रोडक्शन होतं. बरं. त्यातली 1980 चायनाच्या गव्हर्नमेंटने ऍज अ प्रोडक्शन म्हणजे मिलिटरी मधून याला डिमिलिटरीज करून ह्याच्यावर चांगली रायफल त्यांनी इंट्रोड्यूस केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात ह्याच्या ज्या रायफल्स आहेत या टेररिझम आणि बाकी अशा ज्या घातक कारवाई करणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी अशी या रायफल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून. ही रायफल का एवढी लोकप्रिय का आहे आणि दहशतवादी ही रायफल का वापरतात? एक तर ही रायफल रशियन बनावटीची कॉपी आहे आणि रशियनची जी शस्त्रांची पद्धत आहे शस्त्र मॅन्युफॅक्चर करायची की वेपन इज डिस्पोजल, म्हणजे वेपन हे टाकू शकतो, शस्त्र आपण डिस्पोज करू शकतो आणि मनुष्य वाचू शकतो या धर्तीवर त्यांनी रायफल बनवली. ती खूप टिकाऊ आहे आणि सहजासहजी खराब होत नाही आणि ही फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे गॅस चेंबर त्याच्यात आहे आणि पहिली घालतानाच फक्त आपल्याला रायफल लोड करावी लागते. एकदा ती आपण लोड केल्यानंतर जेव्हा आपण त्यातून गोळी फायर करतो त्याच्यानंतरचं गॅसचं प्रेशरनी बाकी गोळ्या ऑटोमॅटिक फायर होतात. बरं. आणि आपण बघितलं की संसदेवर देखील जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस देखील अशी ऑटोमेटेड वेपन वापरली गेली. दहशतवाद्यांना अशी ऑटोमॅटिक वेपन्स आवश्यक असतात. बरोबर. आणि मी एकावेळी 30-75 राऊंड या ह्याच्यातून वेगवेगळी मॅग्झिन्स टाकून फायर केली जाऊ शकतात. 400 मीटरवरच्या माणसाला सहजपणे मारता येते. 400 मीटरची रेंज आहे याची. 400 मीटर याची रेंज आहे आणि ह्याला साधारण जे बुलेट प्रूफ जॅकेट आहे ते रोखू शकत नाही. याच्यासाठी स्पेशलाइज लेवल 3 NIJ स्टँडर्डचं बुलेट प्रूफ जॅकेट लागतं. बरं. त्यामुळे
खूप दहशतवादा हे अशी शस्त्र वापरून खूप फायदा मिळतो, इझिली त्यांना टार्गेट करता येतं आणि ह्याची जी गोळी आहे ती 715 मीटर ही एका प्रतिसेकंद वेगाने जाते, म्हणजे 400 मीटरवरच्या मनुष्याला अर्ध्या सेकंदाच्या जवळपास ती गोळी वेग त्या माणसाचा घेते. कौस्तुभजी तुम्ही जे म्हणताय ही बुलेट प्रूफ जॅकेटला देखील भेदू शकते, याचा अर्थ मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांकडे ज्या ज्या लेव्हलची बुलेट प्रूफ जॅकेट आहेत ती पुरेशी आहेत का अशा प्रकारची गोळी थोपवायला? सगळ्या टाईपची जॅकेट पुरेशी नाही, जी जुनी आपण जी जॅकेट 26-11 मध्ये वापरली होती ती नक्की पुरेशी नव्हती, पण काही जी आधुनिक आता जॅकेट वापरलेली आहेत ती पुरेशी आहे. पण प्रत्येक बुलेट प्रूफ जॅकेटची एक कॅपॅसिटी असते, बरोबर आहे, की ते 4, 5, 6 बुलेट्स घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यातलं जे केवलार असतं ते पुढचे बुलेट्स घेऊ शकत नाही. AK-47 मधून जर कंटिन्युअसली 30 राऊंड फायर केले तर बुलेट प्रूफ जॅकेटला ते थांबवणं खूप मुश्किल होऊन जातं. बरोबर आहे बुटालाजी. आपण आपले महाराष्ट्रातले होणार पोलीस ऑफिसर्स आपण मुंबईवर जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेस देखील आपण गमावले होते आणि अशा प्रकारे जेव्हा ही वेपन्स वापरले जातात हा खूप मोठा धोका असतो. आता ठाण्यामधून ह्या नईम खानला आता अटक होते, त्याच्यामधून त्याच्याकडून जर अशा प्रकारची जर ही सापडते तर 1993 कनेक्शन आहे का आता हे तपासलं जात आहे. पण 1993 वेळेची याचा अर्थ जर हे जर खरं निघालं तर हा मोठा धोका आहे की 1993 वेळेस जी शस्त्रास्त्र आली ती अजूनही सापडत आहेत. हो बरोबर आहे. आणि या जी रायफल आहे तिचं लाईफ खूप मोठं आहे, ही सहजासहजी लाईफवर खराब होत नाही, इवन अंडर वॉटर ही फायर करू शकते. त्यामुळे ती रायफल जर जपून ठेवली ते कैक वर्षांपर्यंत ही रायफल वापरता येऊ शकते आणि अशी जी शस्त्र आत आलेली आहे त्याचा निश्चित धोका आपल्या. बरोबर आहे कौस्तुभजी. साधारण काय किंमत असते अशा प्रकारच्या शस्त्राची? किंमत अशी वेगवेगळ्या राष्ट्र जी बनवतात त्यांची वेगवेगळी किंमत असते, पण आपण असं म्हणू शकता की अगदी 1 लाख रुपयापर्यंत कमी दर्जाच्या यातल्या रायफल सुद्धा मिळतात, ते 5 लाख 7 लाख अशा वेगवेगळ्या किमतीच्या रायफल्स आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे त्याच्या जे पुढच्या जे असेंब्ली आहे की बेनेट्स आहेत किंवा जे मॅग्झिन्स टाईप वापरली जातात याप्रमाणे त्याची किंमत ही कमी जास्ती होते. पण बरोबर आहे खूप चीप. पण ही रायफल जी आहे ही केवळ सैन्याकडेच असते की अशा प्रकारे प्रायव्हेट सुद्धा त्याचा सेल होतो? प्रायव्हेट सेल होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल, पण जी काही एजंट्स आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक वेपन माफिया आंतरराष्ट्रीय स्तरावर. अगदी बरोबर आहे. आणि ह्या वेपन माफियाच्या थ्रू ही शस्त्रास्त्र वेगवेगळ्या लोकांना आणि वेगवेगळ्या दहशतवादी संस्थांना आणि गुन्हेगारी लोकांना पोहोचवली जातात आणि त्या माध्यमातून ही वेपन्स आपल्या देशातही स्मगल केली गेली आहेत आणि अशा लोकांकडे ती पसरवली गेली आहेत आणि तिची किंमत कमी असल्यामुळे कम्पेरेटिव्हली जी वेस्टर्न मध्ये जी वेपन्स मॅन्युफॅक्चर होतात वेस्टर्न कंट्रीज मध्ये त्यांची किंमत खूप जास्ती असते, पण ह्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी असल्यामुळे खूप प्रमाणात या रायफल्स पसरलेल्या आहेत आणि अशा आंतरराष्ट्रीय माफिया या रायफल सहजपणे पुरवते. दहशतवाद्यांच्या व्यतिरिक्त भारतात आणखीन कोणाकडे अशा रायफल्स आढळतात, म्हणजे नक्षलवादी पण हे वेपन्स वापरतात का अशा? हो हो दहशतवादी तर आपण खूप वेळा ऐकतो की काश्मीरमध्ये व इतर ठिकाणी माओवाद्यांकडे नक्षलवाद्यांकडे या AK-47 रायफल्स घेऊन त्यांची पिक्चर आपण नेटवर बऱ्याच वेळा बघतो. तसंच आपली जी म्हणजे CISF वगैरे जे आपले जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत पॅरामिलिटरी फोर्सेस आणि मिलिटरी फोर्सेस आहेत तेही अशा टाईपच्या रायफल्स नेहमी वापरतात आणि खूप साऱ्या देशांच्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मिलिटरीज ज्या आहेत त्या ह्या रायफल अजूनही प्रिफर करतात आणि याचे खूप व्हेरियंट निघालेले आहेत. ऍक्च्युली एकूण AK-47 ही जी पहिली रायफल होती ही 47 साली कलाश्निकोव अशी रशियामध्ये तिचं नाव होतं कलाश्निकोवने तिने शोधून काढली होती आणि रायफल 48 मध्ये त्यांच्या सैन्याने वापरायला घेतली. साधारण वर्ल्ड वॉरच्या वेळी याची निर्मिती करायचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर ती हळूहळू वेपनाइज होऊन व्यवस्थित तिचं प्रोडक्शन चालू झालं. म्हणजे वर्ल्ड वॉर संपल्यावर असं पुन्हा जर काय वर्ल्ड वॉर झालं तर त्यासाठी म्हणून वेपन रशियन लोकांनी बनवलं होतं. पण आता या प्रकारच्या वेपनचं आता आंतरराष्ट्रीय मार्केट काय आहे, म्हणजे कुठल्या देशांमध्ये किंवा कशासाठी या वेपन्स हे वापरले जातात? पॅरामिलिटरी फोर्सेस आणि मिलिटरी फोर्सेस हे प्रायमरी वेपन असॉल्ट रायफल म्हटलं की साधारणपणे AK-47 किंवा AK-56 किंवा याचे जे बाकी व्हेरियंट आहेत म्हणजे एक एरियल व्हेरियंट सुद्धा येते म्हणजे AK-M9 इथे व्हेरियंट प्रसिद्ध आहे जी पॅराट्रुपर्स जे वरून जम्प करतात ते सुद्धा अशा टाईपच्या वेपन्स वापरतात. कारण ह्यात जर आपण 75 राऊंडचा मॅग्झिन जर राऊंड मॅग्झिन जर ह्यात लावलं तर एका वेळी तुम्ही 75 बुलेट काही क्षणात फायर करू शकता. त्यामुळे खूप पॉप्युलर सैन्यांमध्ये आहे म्हणजे एक ब्रश मारला तरी मेजर डिव्हास्टेशन होऊ शकतं.
हो, जर त्याने ब्रश मारला तरी काही लोकांना हे वेपन्स हानी पोहोचवू शकतात आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी पोहोचवायची कॅपॅसिटी असल्यामुळेच ही वेपन्स खूप पॉप्युलराइज झालेली आहेत आणि यांची किंमतही बाकी वेपनपेक्षा कमी आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर यांची मागणी दहशतवादी संस्थांकडूनही आहे आणि मिलिटरी फोर्सेस आणि पॅरामिलिटरी फोर्सेसही या असॉल्ट रायफल मोठ्या प्रमाणावर वापरतात. तुम्ही जसं म्हणालात की एक बुलेट प्रूफ जॅकेटला सुद्धा जर त्याची काही लेवल जर एका लेवलपर्यंत नसेल तर त्या बुलेट प्रूफ जॅकेटला देखील भेदण्याची क्षमता या वेपनच्या या बुलेटमध्ये असते. आणखीन कशा प्रकारे म्हणजे व्हेकल नॉर्मल व्हेकल असतील तर त्या व्हेकलला देखील हा ह्याच्यात पेनिट्रेशन होऊ शकतं. हो सहजपणे ही या रायफलनी आपण बघितलं की मुंबईचा जो 26/11 हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात जे कॉलिस गाड्या होत्या पोलिसांच्या त्याला जे भेदलं गेलं तर या AK-47 माऱ्यानेच भेदलं गेलं होतं. बरोबर आहे सर. व्हेकलला आरामात त्या पेनिट्रेशन करू शकतात. नॉट ओनली व्हेकल्स, म्हणजे तसं म्हणायचं झालं तर खूप जाड्या जाड्या गोष्टी ज्या आहेत प्रोटेक्शन साठी वापरल्या जातात त्यांनाही या गोळ्या भेदून पाहू शकतो. कारण 715 मीटर पर सेकंद या वेगाने ही गोळी जाते आणि याच्या व्हेरियंट्स आहेत ज्यात थोडं थोडं मॅक्झिमम चेंज केलं जातं. फायरिंग जे नॉझल आहे ते चेंज केलं जातं आणि त्यानंतर ती गोळी गोलगोल फिरते आणि त्यांनी त्याची रेंज कमी होते, स्पीड कमी होते, पण त्याची भेदायची कॅपॅसिटी वाढते. म्हणजे त्याचा ज्या भागात ती गोळी आत शिरते त्याचा डायमीटर जरी कमी असला तरी ती गोळी जेव्हा बाहेर पडते त्या भागाचा डायमीटर जास्ती असतो. हा, म्हणजे ती गोल फिरून जात असल्यामुळे जास्ती जास्ती हानी पोहोचवते किंवा जास्ती जाड मटेरियलला पेनिट्रेट करू शकते. आपल्याकडे दोन प्रकारचे बुलेट प्रूफ जॅकेट आहेत की NIJ Standard 2. हे जे NIJ Standard 2 चं जॅकेट आहे ते फक्त पिस्तूलची गोळी थांबू शकतं आणि तिला सहजपणे AK-47 सगळ्या म्हणजे गोळी भेदू शकते किंवा AK-56 या सगळ्या व्हेरियंटच्या गोळ्या भेदू शकतात. आणि जे NIJ Standard 3 जे जॅकेट आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 7-8 गोळ्याच्या वरती अगदी वेगवेगळ्या ठिकाणी लागल्या तर एके ठिकाणी लागल्या तर त्याच्यावर 2-3 गोळ्यातच त्या जॅकेटची कॅपॅसिटी अगदी बरोबर आहे घेऊन जाते. कौस्तुभजी आपण आणखीन माहिती तुमच्याकडून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक मला इथे घ्यायचा आहे. ब्रेक नंतर परत आपण जाणून घेऊया अतिशय महत्वाची घटना आहे. ठाण्यामध्ये AK-56 रायफल मिळाली. मुंबई ब्लास्टच्या वेळेस वापरलेल्या ज्या रायफल होत्या त्या प्रकारची रायफल ठाण्यामध्ये मिळते इतक्या वर्षांनी. महत्वाची बातमी आहे. कुठे जाऊ नका, छोट्याशा ब्रेकनी परत येतोय. मुंबईच्या जवळच्या ठाण्यामध्ये AK-56 रायफल मिळाले. 1993 मुंबई ब्लास्टच्या वेळेस वापरलेली जी हत्यारं होती त्याच प्रकारचं हत्यार मिळालंय. आज इतक्या वर्षांनी ठाण्यात मिळाले, पोलिसांनी अटक केले दाऊदच्या हस्तकाला. याच घटनेवर आपण बोलतो आहोत. आपल्या सोबत शस्त्रास्त्रांचे तज्ज्ञ कौस्तुभ बुटाल आपल्या बरोबर आहेत. कौस्तुभजी आपण बोलत होतो हे शस्त्र किती घातक आहे, या शस्त्राचा प्रसार संपूर्ण भारतामध्ये दहशतवाद्यांकडे झालेला आहे आणि आता मुंबईच्या जवळ ठाण्यामध्ये सापडलेला आहे. अतिशय गंभीर घटना आहे ही. मला सांगा तुम्ही कौस्तुभजी की अशा प्रकारची शस्त्र दहशतवाद्यांकडे असतात पण आपल्या पोलीस यंत्रणेकडे अशी शस्त्र असतात का? आपल्या पोलीस यंत्रणेकडे अनफॉर्च्युनेटली असं म्हणायचं की खूप कमी प्रमाणात या AK-47 रायफल्स आहेत आणि या रायफलची कॉस्ट जी ब्लॅक मार्केटला ती खूपच कमी आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या पिस्तुला एवढी याची कॉस्ट आहे पण तरी मोठ्या प्रमाणात याची प्रोक्युरमेंट करून आपले जे पोलीस फोर्स आहे त्यांना ही AK-47 आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दिली गेली नाही. अगदी क्रिटिकल ठिकाणी मंत्रालय असो, एअरपोर्ट असो, असे जी क्रिटिकल इन्स्टॉलेशन म्हणतो आपण त्यांना अशा ठिकाणी ही या AK-47 त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. पण नॉर्मली त्यांच्याकडे या एवढ्या अशा लेवलची वेपन दिली गेली आहेत आणि हे मॉडर्नायझेशन व्हावं म्हणून कित्येक वर्ष प्रयत्न चालू आहेत पण ते अनफॉर्च्युनेटली त्या प्रमाणावरती मॉडर्नायझेशन झालेलं नाही. हे अतिशय गंभीर बाब तुम्ही समोर आणताय की एवढं सोफिस्टिकेटेड वेपन जे अतिरेक्यांकडे दहशतवाद्यांकडे असतं पण आपल्याकडे पोलिसांकडे फार कमी प्रमाणात आहे. गरज आहे आपण देखील मॉडर्नाइज होण्याची. कौस्तुभजी तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, धन्यवाद.
अतिशय मोलाची माहिती तुम्ही आज दिलीत. मुंबईजवळच्या ठाण्यामध्ये जर अशा प्रकारची दहशतवाद्यांकडे आढळली जाणारी जर AK-56 रायफल आढळते ते निश्चितच गंभीर घटना आहे भारतासाठी देखील, महाराष्ट्रासाठी देखील आणि मुंबईसाठी देखील. बातमी आणि बरस काय मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.